महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. राज्यात कोविडचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा तीव्र प्रमाणात भासत असल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या बचावासाठी रुटीन सर्जरी पुढे ढकलाव्यात, जेणेकरून या ऑक्सिजनचा वापर कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी होऊ शकेल, असे आवाहन पालिका आयुक्तांनी खासगी डॉक्टरांना केले आहे. राज्याच्या टास्क फोर्सने कोरोना मॅनेजमेंटबाबत केलेल्या सूचना ॲडवायझरकडून माहिती देण्यासाठी पालिका आयुक्तांनी कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या टास्क फोर्सशी आयोजित केलेल्या वेबिनारद्वारे चर्चा केली. नव्याने रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असले तरी ऑक्सिजनच्या क्षमतेवर नव्या खाटांची संख्या अवलंबून असणार असून, आज घडीला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची 128 मॅट्रिक टनांची ऑक्सिजनची मागणी आहे. त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने ताण वाढत असल्याचे आयुक्त म्हणाले. टास्क फोर्सने कोविड मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना सर्व हॉस्पिटलला देण्यासाठी आजची वेबिनार आम्ही सर्व कोविड हॉस्पिटलसोबत घेतली. या निमित्ताने मला नागरिकांना देखील काही या टास्क फोर्सने ज्या सूचना दिल्या आहेत त्या सांगायच्या आहेत. विशेषतः रेमडेसिवीर ह्या इंजेक्शनच्या बाबतीमध्ये टास्क फोर्सने सांगितलं आहे की रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग इंजेक्शन नाही आहे आणि त्याच्यामुळे हे इंजेक्शन 2 ते 9 दिवस या कालावधीमध्येच फक्त दिलं तर इफेक्टिव्ह होतं. अनेक ठिकाणी ते 10 दिवस दिलं जात आहे, त्या संदर्भात देखील आम्ही आज डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. रेमडेसिवीर जरी उपलब्ध नाही होऊ शकलं तरी इतर अनेक ड्रग्ज आहेत, औषधं आहेत, स्टेरॉइड्स वगैरे, की जे सुद्धा पेशंटचा जीव वाचवू शकतात असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा वापर हा डॉक्टरांनी कसा केला पाहिजे वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये, त्याच्या संदर्भात टास्क फोर्सने सूचना दिल्या आहेत. मी सर्व हॉस्पिटलला आम्ही विनंती केली आहे की रुटीन सर्जरी ज्या आहेत त्या आपण सध्या पोस्टपोन करा, कारण त्यासाठीसुद्धा जो ऑक्सिजन लागतो तो आपल्याला कोविडच्या पेशंटसाठी वापरता येऊ शकेल. नागरिकांना सिम्पटम जर असतील, कोविडसारखे सिम्पटम असतील, तर स्वतः औषध न घेता कृपया आपण महापालिकेने मोफत अँटीजेन टेस्टिंग सेंटर उपलब्ध केले आहेत, ते जाऊन अँटीजेन टेस्टिंग करून घ्या. HRCT स्कॅन डॉक्टरने सांगितल्याशिवाय आपण कृपया करू नका. आणि जे पेशंट घरी आहेत त्यांनी मॉनिटरिंगसाठी दर 4 तासाला आपला ताप तपासणे, जर 6 तासाला सॅच्युरेशन तपासणे आणि 6 मिनटं चालण्याची टेस्ट करणे, या गोष्टी पाळल्या पाहिजे, अशा टास्क फोर्सच्या सूचना आहेत. की रेमडेसिवीरचा एकतर आता ॲक्यूट शॉर्टेज आहे आणि रेमडेसिवीरचं शॉर्टेज असताना डॉक्टर्स हे पेशंटला रेमडेसिवीर घेऊन येण्यासाठी सांगतात. जर अवेलेबल नसेल तर पेशंटच्या नातेवाईकांना खूप त्रास होतो आणि म्हणून त्याच्या वापराबाबत ही बैठक होती. त्याचप्रमाणे प्लाझ्माच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेसेज येतात की प्लाझ्मा हवाय. टास्क फोर्सने हे पण स्पष्ट केलं आहे की प्लाझ्मा हा फक्त पहिले 3 ते 4 दिवसात दिला तरच उपयुक्त होऊ शकतो. आपल्याकडे जनरली डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पेशंट पहिल्या 3-4 दिवसामध्ये येतच नाही सिम्पटम आल्यापासून, त्यामुळे प्लाझ्माचा वापर योग्य पद्धतीनेच करण्याबाबत आज हॉस्पिटलला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. सर्व खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल